स्वागत आहे आपलं व्हेजिटेबल फार्मिंग स्कूल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या यूट्यूब चॅनलवर आपण भाजीपाला पिकांबद्दलच्या लागवड, व्यवस्थापन, नियोजन, खते या सर्व प्रकारच्या आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा अशा प्रकारचे व्हिडिओज बघत असतो. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत काकडी पीक लागवड आणि व्यवस्थापन या विषयावरील व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नवनवीन शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर काकडी पीक, वर्गीय पिकांची आपण जेव्हा लागवड करतो ती करण्यापूर्वी जे बियाणं असतं ते आपण नेहमी सुधारित किंवा चांगल्यातल्या चांगल्या प्रतीच्या वाणाचं निवडायला हवं, जेणेकरून उत्पन्न चांगलं मिळेल आणि वेलवर्गीय पिकं जी असतात त्यांच्यावर ती रोगांना कमीत कमी बळी पडतील. तर काकडी हे पीक शक्यतो जून ते फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे जूनपासून फेब्रुवारीपर्यंत कधीही घेऊ शकता. शक्यतो मार्च, एप्रिल, मे हे महिने टाळून, कारण उन्हाळ्यात काकडीला पाणी कमी पडते आणि काकडी गळू लागू शकते, त्यामुळे त्याचं उत्पन्न हवं तसं मिळत नाही. त्यामुळे काकडीचं पीक हे जून ते फेब्रुवारी या महिन्यात लावावं. हिवाळ्यात जर आपण लागवड करणार असेल तर जास्तीत जास्त उत्पन्नासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा, मल्चिंग पेपरवरती लागवड करावी. तर हवामान किंवा जमीन आपण बघूयात की काकडी पिकासाठी कशी हवी असते. तर चांगली किंवा मध्यम ते भारी प्रकारची जर जमीन आपल्याकडे असेल, योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन जी असते, अशा जमिनीत आपण काकडीचे पीक घेऊ शकतो. आणि हवामान म्हणाल तर उष्ण आणि कोरड्या वातावरणात काकडीचं पीक चांगलं जोमाने वाढतं, म्हणून उष्ण आणि कोरड्या अशा वातावरणात शक्यतो हा मुद्दा येतो तो म्हणजे पूर्व मशागत. तर पूर्व मशागतीत आपल्याला उभी आणि आडवी नांगरणी करून घ्यायची आहे शेतात, आणि त्यानंतर चांगलं 50 ते 60 गाड्या चांगलं कुजलेलं असं शेणखत आपल्याला शेतात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चांगली वाखरणी शेताला देऊन घ्यायची आहे आणि सऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर दोन सऱ्यांमधील अंतर हे 4.5 ते 5 फूट मिनिमम असायला हवं. आणि त्यानंतर आपल्याला बेसल डोस जो आहे तो तयार करायचा आहे. बेसल डोस जो द्यायचा आहे तो त्याचं प्रमाण प्रति एकरी मी तुम्हाला सांगते 60-46-00 एक क्विंटल. त्यानंतर पोटॅश 50 किलोग्रॅम, लिंबोळी पेंड 1 क्विंटल, त्यानंतर मायक्रो न्यूट्रियंट ज्याला आपण म्हणतो झिंक, बोरॉन किंवा कॉपर जे असतात ते 10 किलोग्रॅम, सेकंडरी मायक्रो न्यूट्रियंट जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सल्फर हे आपल्याला 20 किलोग्रॅम घ्यायचे आहेत. ह्युमिक 5 किलोग्रॅम आणि थायमिट 5 किलोग्रॅम हे आपल्याला बेडवरती टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काकडीची लागवड करायची. आपण काकडीची लागवड टोचणी पद्धतीने म्हणजे बिया टोचूनही करू शकतो किंवा नर्सरीतून डायरेक्ट रोपं आणून रोपं लावूनही आपण काकडीची पूर्व मशागत, काकडी लावण्यासाठीचे निकष, जमीन, हवामान या सगळ्या गोष्टी बघितल्या. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण काकडीवर पडणारे रोग, त्यावर करण्याचं नियंत्रण किंवा वेगवेगळ्या टप्प्यात 30 दिवसानंतर वेगवेगळ्या तोड्यांना काकडीचं नियोजन कसं करणार याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ आपण बघणारच आहोत. आजच्यापुरता हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे. आपल्या ज्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.